नागपुरात स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धेचा दुसरा दिवस असून नागपुरातील रामदेव बाबा कॉलेजमध्ये हेरिटेज आणि कल्चरवर आधारित समस्या सोडविण्यासाठी देशभरातील 13 राज्यातील 172 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे. केंद्रीय शिक्षण आणि संस्कृती मंत्रालयातर्फे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकेथॉन 2022 नागपुरातील 2 महाविद्यालयात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा आजचा दुसरा आणि शेवटचा दिवस असून नागपुरातील रामदेव बाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट येथेही हेरिटेज आणि कल्चर या थीमवर आधारित विविध समस्या सोडवण्यासाठी देशभरातील 13 राज्यातील विविध 29 महाविद्यालयातील तब्बल 172 विद्यार्थी आपल्या संशोधनात मग्न असल्याचे दिसत आहे. देशातील विविध गुंतागुंतीच्या समस्यांवर देशातीलच विद्यार्थ्यांनीच इनोव्हेटिव्ह सोल्युशन काढावे यासाठी या स्मार्ट इंडिया हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले. यासाठी नागपुरात हॅकेथॉन स्पर्धेत सहभागी विद्यार्थी विविध समस्यांवर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इनोव्हेटिव्ह सोल्युशन काढण्यात व्यस्त आहे. विद्यार्थी आपापसात संवाद साधून चर्चा करून तसेच तज्ज्ञ मंडळींचा सल्ला घेत देशातील समस्यांवर उपाय शोधत आहे. त्यासाठी अत्याधुनिक असे सॉफ्टवेअर तयार करीत आहे. आज रात्री 8 या हॅकेथॉनचा समारोप होणार असून त्यानंतर उत्कृष्ट इनोव्हेटिव्ह आयडिया प्रस्तुत करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे प्रदान करण्यात येणार आहे. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदही चव्हाण यांची रिपोर्ट. पहिली गोष्ट ही स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा एक अभिनव उपक्रम आहे, ज्यामध्ये मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम्स मुलांना दिले जातात आणि ते मुलं त्याच्याकरता सोल्युशन देतात, ज्याला आपण म्हणतो की मेक इन इंडिया. आपल्या भारतातलेच मुलं आपल्या जे ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत त्याच्याकरता सोल्युशन देतात. आपले मुलं आपल्या प्रॉब्लेमकरता सॉफ्टवेअर डेव्हलप करून देतात आणि हार्डवेअर तयार करून देतात. त्यापैकी हे एक कॉम्पिटिशन आहे. या कॉम्पिटिशनची तर माध्यमातून आपले मुलं जे भारताचे मुलं आहेत ते त्या मिनिस्ट्रीच्या प्रॉब्लेम करतात, ते सोल्युशन देतात. आज या सेंटरला मिनिस्ट्री ऑफ कल्चरचे 5 वेगवेगळे प्रॉब्लेम्स आहेत आणि त्याच्याकरता हे सिलेक्टेड मुलं आज त्याच्याकरता सॉफ्टवेअर तयार करणार आहे. हे सारे मुलं सिलेक्टेड आहे आणि पूर्ण भारतभरातून जवळपास 20 सिटीमधनं 8 स्टेटमधनं आज येथे आलेले आहेत. आपल्या नोडल सेंटरला हे 36 तास आता येथे थांबतील आणि येथे ते पूर्ण सॉफ्टवेअर तयार करतील. ही कॉम्पिटिशन कंटिन्यू सुरू राहणार आहे. यामध्ये रिलॅक्स वेळ वगैरे त्यांना जसं असं त्यांना मुलांना जसं त्यांना करायचं आहे त्यांना पूर्ण मुभा आहे हा वेळ युटिलाइज करण्याची. जे यातनं विनर असतील त्याला प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट वाईज 5 लाखाचा प्राईज मिनिस्ट्री ऑफ कल्चरनी अनाऊन्स केलेलं आहे, ते आज इथून जिंकून जातील. हे ऑल इंडिया जे हॅकॅथॉन आहे, ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी हा पराक्रम सुरू केलेला आहे. मागील 3 वर्षापासून या सेंटरला आपल्याला हॅकॅथॉन ऑर्गनाईज करायचा चान्स मिळतो आहे आणि या हॅकॅथॉनमध्ये वेगळ्या वेगळ्या मिनिस्ट्रीजकडनं प्रॉब्लेम्स येतात. हे जे प्रॉब्लेम्स असतात ते देशात जे प्रॉब्लेम सॉल्व होऊ शकत नाही असे प्रॉब्लेम्स या स्टुडंट्सला सॉल्व करायला देण्यात येतात. आजकालची जनरेशन खूप फास्ट जनरेशन आहे आणि खूप इनोव्हेटिव्ह असल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स जे त्यांना मिळाले ते नवीन नवीन सोल्युशन शोधून आपल्याला एक नवीन त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देतात आणि त्यातला बेस्ट जो प्रॉब्लेम असतो त्याला गव्हर्नमेंट प्राइजेस देते. 3 प्राइजेस मिळतात, 1,75,000 आणि 50,000 तीन प्राइजेस गव्हर्नमेंट डिक्लेअर केलेले आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन डिक्लेअर केलेले आहेत सगळ्या सेंटर्सवरती. 75 आझादीचा अमृत महोत्सव असल्यामुळे देशभरात 75 सेंटर्स देण्यात आलेले आहेत. जे एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग त्यातलं एक सेंटर आहे आणि आम्हाला अभिमान आहे की या प्रोग्रामात जे एस रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे एक ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन आहे ते आम्ही सहभागी होऊ शकतो आहे आणि पोरांना प्रॉब्लेम स्टेटमेंट्स देऊन एक इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स काढायचा प्रयत्न करतो आहे. ही जनरेशन एक होलिस्टिक जनरेशन डेव्हलप झाली पाहिजे म्हणून ह्याचा आमचा प्रयत्न असतो. आजच्या या स्मार्ट इंडिया हॅकॅथॉन 2022 इनफॅक्ट मी पण इथे सकाळी इनॉग्रेशन फंक्शनला आलेलो. आणखी आमचे जे ऑफिसमधले जे टेक्निकल जो स्टाफ आहे ते लोकही ॲज अ मेंटर आणखी ॲज अ काइंड ऑफ लाईक असेसर म्हणून इथे येतात आहे. जे काही मुलं इथे आपले यूज केसेस डेमॉन्स्ट्रेट करतील तर त्याचं असेसमेंट करायला पण एसएलचे लोक इथे येतील. तर या प्रकारे आमचं हे कॉन्ट्रीब्युशन आजच्या या हॅकॅथॉनमध्ये. हे जे इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं स्मार्ट इंडिया हॅकॅथॉनच्या तर याच्यामध्ये जे एक टेक्नॉलॉजी आणखी इनोव्हेशनचं एक जे कल्चर आपण डेव्हलप करतो आहे इंडियामध्ये आणखी यूथला एक एंटरप्रेन्युअरशिप स्किल्समध्ये त्यांना ट्रेन करतो आहे. आणखी तिसरं म्हणजे एक मला वाटतं की जे एक रिअल टाईम जे प्रॉब्लेम्स आहेत इंडियाचे त्याला सॉल्व करण्याकरता जे यूज केसेस जे हॅकॅथॉनमध्ये देण्यात आलेले आहेत तर या उद्देशाने मला वाटतं हे खूपच चांगलं एक इनिशिएटिव्ह आहे. आणखी यांनी यूथचं एम्पॉवरमेंटच नाही तर त्यांना एक एंटरप्रेन्युअरशिप स्किल्सच्या दरम्यान एक जे रिअल प्रॉब्लेम सॉल्व करायचं एक एक्सपिरियन्स मिळतं आहे. मला वाटतं हे चांगलं एक इनिशिएटिव्ह आहे गव्हर्नमेंटचं. Oh.
बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com।